मध्यरात्रीच्या सुमारास मखमलाबाद जवळील कच्चा रोडवर महिला जखमी अवस्थेत असल्याची माहिती स्वप्नील जाधव यांनी पोलिसांना फोनवर कळवली. यावरून पोलीस उपनिरीक्षक पवार, गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार संजय राऊत, हवालदार माळोदे वालझाडे आदी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी 22 ते 23 वर्षे वय असलेली महिला मृत अवस्थेत आढळून आली. या महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ही माहिती कळताच पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी घटनास्थळी जाऊन लगेच वरिष्ठांना माहिती दिली. या घटनेचा तपास करत म्हसूळ पोलिसांनी सागर भारस्कर यास अटक केली आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी माहिती दिली. 19 जानेवारी रोजी पवारमळा मखमलाबाद रोड या ठिकाणी अशी माहिती भेटली की 22 ते 23 वर्ष वय असणारी एक महिला त्या ठिकाणी मयत झालेली आहे, त्या ठिकाणी मिळून आली. तर त्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या महिलेबाबत अनोळखी असल्यामुळे त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती महिलेची त्यावेळी ओळख पटली नाही. त्यामुळे सदरचा खुनाचा जो गुन्हा आहे तो दाखल केला आणि त्याचा तपास API अहिरे यांच्याकडे तपासण्याचा हँडओव्हर केला होता. तपासादरम्यान पोलीस स्टेशनला मिसिंगबाबत आम्ही माहिती घेतली असता पंचवटी पोलीस स्टेशनला एक व्यक्ती आलेला होता. त्यांचं नाव होते आखाडे आणि त्यांची पत्नी मिसिंग असल्याबाबत त्यांनी पूजा आखाडे नावाची त्यांची पत्नी होती, ती मिसिंग असल्याबाबत ते तक्रार देत होते. त्यावरून त्यांना घटनास्थळी आणले असता त्यांनी ती जी मयत स्त्री होती ती त्यांची पत्नी असल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे सुद्धा तपास केला. त्यानंतर जो आरोपी आहे भास्कर, तो आरोपी आणि महिला हे पहिल्यापासून परिचयाचे होते. त्यांच्यामध्ये पैशाचे व्यवहार होते आणि त्याच्या रिक्षाने ती ये जा करत होती. तर त्या अनुषंगाने त्या रिक्षा चालक होता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो घरी मिळून आला नाही. त्यामुळे जे आमचे तपासी अधिकारी होते त्यांना या गुन्ह्यामध्ये त्याच्याबद्दल संशय आला. तर त्याचा ठाव ठिकाणा घेण्याचा प्रयत्न केला असता तो गुजरात येथे गेल्याचे कळले. त्यानंतर पोलीस स्टेशन स्तरावरती आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PI ढोकणे साहेब, DBC जे इन्चार्ज आहेत API सुधीर पाटील आणि DBC पदक हे त्याच्या शोधकामी गुजरात येथे गेले. त्यानंतर तपास शोध चालू असतानाच तो नाशिक भागामध्ये परिसरामध्ये असल्याची माहिती भेटल्यानंतर त्याला त्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा ही जी मयत महिला आहे पूजा आखाडे याच्याकडून त्याने 80,000 रुपये घेतलेले होते आणि 80,000 ती वारंवार तगादा लावत होती. त्यामुळे त्याने तिचा चाकूचा वापर करून गळ्याला जखमा करून तसेच कपाळावरती आणि पोटावरती चाकूची वार करून त्याला जखमी करून तिचा खून केलेला आहे. त्याबाबत त्याने कबुली शोध दिलेली आहे आणि ही जी कामगिरी आहे ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोकणे साहेब आणि DBC इन्चार्ज सुधीर पाटील आणि त्यांचे पदक यांनी केलेली आहे. या तपासामध्ये जे टेक्निकल ॲनालिसिस विंग आहे त्यांचीसुद्धा आम्हाला खूप मदत झाली. त्यामुळे रिक्षाचालक असेल, आरोपी असेल, त्यांच्याबाबत जी उपयुक्त माहिती मिळाली त्यामुळे जे गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे पुरावे आणि आरोपी ताब्यात येण्यामध्ये त्यामध्ये आम्हाला मदत मिळाली. नातेवाईकांना विचारपूस केल्या असता ते एकमेकांच्या परिचयाचे आहे आणि 80,000 रुपये दिलेले होते आणि प्रेमसंबंधसुद्धा होते त्यांच्यामध्ये, परंतु लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये याचा काही व्यवसाय झाला नसल्याने पैसे देण्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती आणि ही वारंवार तगादा लावत होती. त्यामुळे यांनी पवारमळा या ठिकाणी रिक्षामध्ये बसून घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिचा खून केला. आरोपी एकच आहे. ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशीचा आरोपी ताब्यात आहे, त्याकडे आमची विचारपूस चालू आहे आणि ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आरोपीच्या संपर्कात कोणी व्यक्ती आहे अगर कसं यावरसुद्धा तपास चालू आहे. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांचा गुन्ह्यामध्ये काय सहभाग आहे का, आरोपींना मदत करण्यामध्ये, पुरावा नष्ट करण्यामध्ये किंवा इतर काही प्रकारे त्यांचा सहभाग आहे याबाबत तपास चालू आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लचके, म्हसरूळ.